एक वेगळी बातमी औरंगाबाद मधून। औरंगाबादच्या गुलमंडीत एक अनोखे बॅनर पाहायला मिळालं। रमेश पाटील यांच्या बॅनरची चर्चा होती। औरंगाबाद मध्ये एक बॅनर अनोखे बॅनर पाहायला मिळालं। निवडणूक लढवण्यासाठी बायको हवी अशा मथळ्याचं बॅनर औरंगाबाद शहरात पाहायला मिळालं। लॉकडाऊन मध्ये तिसरे अपत्य झाल्याने इच्छुक उमेदवारांना चक्क उमेदवार बायको पाहिजे म्हणून बॅनर लावलं। तीन अपत्य झाल्यामुळे मनपा निवडणूक लढता येत नसल्याने औरंगाबाद येथील एका विवाहित व्यक्तीने चक्क मनपा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे असं बॅनर शहरभर लावलं। रमेश पाटील असं व्यक्तीचं नाव आहे। पाटील यांचा जमिनीचा व्यवसाय आहे। त्यांची मनपा निवडणूक लढवण्याची इच्छा होती, मात्र तीन अपत्य झाल्यानं त्यांना निवडणूक लढता येत नाही आहे। पाटील यांनी हे बॅनर शहरभर लावल्यानं त्यांनी सांगितलं। आंदोलन नाही, आम्ही निषेध करतोय अशा गलिच्छ वृत्तीचा की जे महिलांचा सन्मान नाही करू शकत। कालपासून शहरामध्ये अशा प्रकारचं बॅनर लावण्यात आलं होतं की मला बायको पाहिजे। त्या व्यक्तीला बायको आहे, तीन मुलं आहेत आणि तो म्हणतो मला उमेदवारासाठी बायको पाहिजे। काय चाललंय संभाजीनगर मध्ये, औरंगाबाद मध्ये काय चाललंय? तीन अपत्य आहे मला। पहिले एक मुलगा एक मुलगी होती, पण लॉकडाऊन काळामध्ये मला एक मुलगी झाली आणि त्याच्यामुळे मी माझी इच्छा होती की राजकारणामध्ये नगरसेवक पदावर तर जा, कारण की मी फार जुना कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे मी विचार केला की लग्न करून आपण त्यांना उभे करायचं आणि त्यांना निवडून आणायचं, ही इच्छा आहे माझी।